relevance. आपण पॅरल कॉम्बिनेशन चा हा इक्वेशन आहे ठीक आहे, कंटिन्यू करतोय. आय वन प्लस आय टू पर्यंत आलो होतो. आय वन ची किंमत ए वन मायनस व्ही अपॉन आर वन प्लस आय टू ची किंमत ए टू मायनस व्ही अपॉन आर टू. आता याच्यासाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन घ्यायचं आहे आय ची किंमत फाईंड करण्यासाठी. सो आय ची व्हॅल्यू कशा प्रकारे फाईंड करणार आहे, सो ई वन अपॉन आर वन आपण सिम्प्लिफाय करून घेतलं मायनस असं लिहू शकतो आपण आर वन प्लस सेकंड एस साठी पण ए टू अपॉन आर टू मायनस व्ही अपॉन आर टू ह्या फॉर्ममध्ये. आता आपण काय करू, व्हीच्या व्हॅल्यू साईडला घेऊ आणि ई टूच्या ई वन ई टूच्या व्हॅल्यू साईडला घेऊ. ई वन प्लस ई वन अपॉन आर वन प्लस ई टू अपॉन आर टू मायनस व्ही अपॉन आर वन मायनस व्ही अपॉन आर टू. आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं आहे, इज इक्वल टू आय ट्राईल या ठिकाणी मग आय इज इक्वल टू तिथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ डिनॉमिनेटर सेंड करण्यासाठी ई वन ई टूचा. ई वन आर वन आर टू प्लस ई टू आर वन क्रॉस मल्टिप्लाय अपॉन आर वन प्लस आर टू किंवा रॅशनलायझेशन म्हणू शकतो बद्दल. मायनस व्ही कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये वन अपॉन आर वन मायनस प्लस वन अपॉन आर टू मायनस व्ही कॉमन घेतलं तर, आणि मग त्याचा आपण ॲडिशन करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. मग आपण ते सिम्प्लिफाय केलं डायरेक्टली तर पुढच्या स्टेपला करू, काही लोक कन्फ्यूज होतील. सो हे करत असताना यावरती मग आय इज इक्वल टू काही ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू मायनस व्ही इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू अपॉन आर वन आर टू क्रॉस मल्टिप्लाय केल्यामुळे रॅशनलायझेशन सर्वांनाच येत असेल. ओके, आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला व्हीची व्हॅल्यू फाईंड करायची असेल. मग व्ही या साईडला जाईल आय त्या साईडला जाईल. मग ही व्ही आर वन प्लस आर टू अपॉन आर वन आर टू इज इक्वल टू ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू आणि मायनस आय. आता ही टर्म इकडे जाईल याला मल्टिप्लाय होईल सॉरी डिवाइड होईल म्हणजेच रॅशनलाय याचं आपल्याला अपोजिट घ्यावं लागेल रेसिप्रोकल घ्यावं लागेल. व्ही इज इक्वल टू ई ही जर याला डिवाइड झाली तर या पद्धतीने ई वन आर वन प्लस ई टू आर टू सॉरी ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू इन टू आता हे येईल सॉरी प्लस आर वन प्लस आर टू नाही ना प्रॉडक्ट येईल आर वन आर टू आर वन आर टू आर वन आर टू इथे पण येईल आर वन आर टू इथे येईल आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू मायनस आय इन टू आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू या फॉर्ममध्ये. म्हणजे आता हे आर वन आर टू काय होणार आहे कॅन्सल. मग ही इज इक्वल टू काय ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू मायनस आय इन टू आर वन प्लस आर सॉरी आर वन इन टू आर टू अपॉन आर वन प्लस आर टू या फॉर्ममध्ये आपल्याला टोटल कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल डिफरन्स भेटणार आहे. ते प्रत्येक ठिकाणी टर्मिनल पोटेन्शियल काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके,